महादेव या चित्रपटातून इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप करत शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीने कोल्हापुरातील शो बंद पाडले. छत्रपती शिवरायांचा अवमान खपवून घेतला जाणार नाही. चित्रपटगृहाच्या मालकाने याची दक्षता घ्यावी, अन्यथा परिणाम वाईट होतील, असा इशारा शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आलाय. आज कोल्हापुरात शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने शाहू चित्रपटगृहाच्या समोर आंदोलन करत शो बंद पाडण्यात आलाय. यावेळी चित्रपटाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनात संजय पवार, रवी किरण इंगवले, हर्षल सुर्वे, सागर साळुंके, सचिन चौगले, संतोष कांदेकर, राहुल इंगवले, दिनेश साळुंके, धनाजी यादव यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे जिल्हा संघटक निलेश सुतार, भगवान कोईंगडे, संदीप यादव, विकास भिवंगडे, चारुशीला पाटील, रंजना पाटील, अनुपमा चव्हाण, प्रियंका कोईंगडे, जयश्री जाधव यांच्यासह संभाजी ब्रिगेडच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. हर हर महादेव हा सिनेमा रिलीज झाल्यापासून सगळ्यांच्या लक्षात आलेला आहे की पैसे मिळवण्यासाठी संबंधित प्रोड्युसर असू दे, फायनान्स असू दे किंवा कुणी असू दे, छत्रपती शिवरायांचा अवमान करणे, ह्या महाराष्ट्राला कमी दाखवणे, कमी लेखणे, ह्या महाराष्ट्राला थोर पुरुषांना, अशा पद्धतीने हा यांचा उद्योग सुरू आहे. कुणाचं ऐकून काय करते कोण हे आम्हाला माहीत नाही आहे. जातीपाती राजकारण शिवसेनेने कधी केलं नाही, संभाजी ब्रिगेडने कधी केलेलं नाही, परंतु एक नक्की, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान जर पैसे मिळणे कोण करणार असेल, त्यांना कमी दाखवण्या कोण प्रयत्न करणार असेल, तर हा सिनेमा, ह्या पिक्चर हा कुठलाही कोल्हापूरमध्ये लागू देणार नाही अशी आमची शिवसेनेची आणि संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे. आम्ही कुणी काय सांगू, आम्हाला देणं घेणं काय नाही. संबंधित मालकांनी ह्याची दक्षता घ्यायला पाहिजे आहे. हा लावायचा की नाही लावायचा, लावला तर त्याचे परिणाम काय होतील हे जे आम्ही आत्ता सांगू शकत नाही, कारण अत्यंत भावना तीव्र आहेत लोकांच्या. छत्रपती शिवरायांचा अवमान या महाराष्ट्रात कधीही कुणी सहन केला नाही आणि करणार नाही. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.